योगिता विले योगिताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत रेसिपी चीज सँडविच. त्यासाठी साहित्य आहे, आपण सँडविचसाठी एक मसाला बनवून घेणार आहोत. हा मसाला आपण फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकतो. एकदा बनवून घ्यायचा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून आपण तो फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून बडीशेप, 2 टीस्पून दालचिनी, 2 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून लवंग, 1 टीस्पून मिरी, 1/2 टीस्पून चक्री, 1 टीस्पून सैंधव मीठ, 2 टीस्पून काळं मीठ, 2 टीस्पून आमचूर पावडर, 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून चाट मसाला. त्यानंतर जी ग्रीन चटणी बनवतो त्यासाठी आपण घेणार आहोत 1 टेबलस्पून डाळव, 1/2 लिंबाचा रस, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 6, 1 इंच आलं. हे आपण मिरच्या आपल्या तिखट आपल्याला जसं आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त करायचं. चवीप्रमाणे मीठ, 1/2 टीस्पून काळं मीठ, 1 कप आपण कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुऊन, 1 कप पुदिना घेतलाय आपण. या सगळ्यांची आपल्याला एकत्र पेस्ट करायची. त्यानंतर सँडविचसाठी आपण घेणार आहोत 3 ब्रेड स्लाइस, 1 शिमला मिरची उभी पातळ कट केलेली, 1 कांदा उभा कट केलेला, 1 टोमॅटो उभा कट केलेला, बटाटा आपण गोल त्याचे स्लाइस करणार आहोत. त्यानंतर हे आपण चीज सँडविच बनवतोय त्यामुळे आपण चीज बघू शकतो आपण जास्त प्रमाणात घेतलेले. 1 चीज स्लाइस घ्यायची आपण, 2 अशा चीजच्या क्यूब घ्यायचे, बटर घेतलंय आपण, टोमॅटो सॉस घेतलाय आणि आपण ही बाहेर मार्केटमध्ये जसं आपल्याला देतात त्याचं फिलिंग येण्यासाठी आपण अशा प्रकारची पेपर प्लेट घेतली आहे. आता आपण सुरुवातीला यात जे गरम मसाले आहेत, हे जे गरम मसाले आहेत 6 आपण घेतलेले, ते थोडेसे आपण पॅनमध्ये गरम करणार आहोत. ड्रायच गरम हे करायचे, जास्त तेल वगैरे घालायचं नाही, तेच आपण भाजून घ्यायचे आणि या सगळ्याची मिक्सरला एकत्र आपण पावडर करून घ्यायचं. आपला हा सँडविचसाठी जो आपण मसाला सगळा घेतलेला तो आपला हा आता मिक्सरला लावून तयार आहे ही पावडर आपली. आणि आपण बघू शकता आपली जी हिरवी चटणी आहे ती पण अशी खूप थिक अशी झालेली आहे छान. ते आपण त्याच्यात डाळव घातली आहे त्याच्यामुळे त्याला असा थिकनेस आला आहे. आता आपण ब्रेडला बटर लावून घेऊ पहिलं. कधी पण डायरेक्ट चटणी लावायची नाहीतर आपला ब्रेड सगळा ओलसर होतो. यावर आता आपण चटणी लावून घेणार आहोत. बघू शकता चटणी अशी छान स्प्रेड होते आपली. आता आपण जो मसाला बनवलेला सँडविचचा तो आपण अशा प्रकारच्या एका डब्बीत भरून घेतलाय म्हणजे आपल्याला ब्रेडवर असा स्प्रेड करायला छान पडेल म्हणून. अशा प्रकारे घालून घ्यायचंय आपण, म्हणजे जास्त पण पडणार नाही. आपण स्पूनने जर घालायला गेलो तर जास्त पडेल. आपण भाज्या घालून आपण एका स्लाइसला बटाटा घालून पातळ एकदम कट करून घालायचा आहे आपल्याला बटाटा. बटाटा उकडून घेतलाय आपण हा. अशा प्रकारे बटाटा घालून घेतलाय आपण. आता याच्यावर आपण कांदा घालायचा आहे.
सुद्धा आपला जो मसाला होता तो थोडासा स्प्रेड करायचा, कारण आपल्या कांद्याला आणि बटाट्याला काही चव नाही आहे त्यासाठी. नंतर आपण ही आपली जी स्लाईस होती ती स्लाईस आपण याच्यावर ठेवणार आहोत. आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो पण आपण पातळ स्लाईस करून घेतले अशा प्रकारे. त्यावर आपण सिमला मिरची घालणार आहोत. आपला हा जो मसाला बनवलाय आपण तो आणणार. चीजची जी स्लाईस आपण घेतली आहे आणणार. अशा प्रकारे आता आपण याच्यावर ही आपली तिसरी स्लाईस घालणार आहोत. ही स्लाईस आपण जी चटणी वगैरे लावली आहे ती अशा प्रकारे घालून थोडस आपण प्रेस करायचं आहे. आणि आपण आता ते प्रत्येकाच्या घरी काही ग्रिलर नसतो म्हणून मी ते नॉन स्टिक वर तुम्हाला दाखवते. आपण आता हे थोडस टोस्ट करून घेतलंय. आपण नॉन स्टिकच पॅन इथे गरम करून घेतलंय. आपण आता थोडस बटर टाकायचं याच्यावर अशा प्रकारे. त्यावर आपलं हे सँडविच आपण ठेवायचंय. थोडस प्रेस करायचंय आणि याला असं वरून पण बटर लावून घ्यायचंय. गॅस स्लो ठेवायचा आहे आपण, नाहीतर आपलं बटर जळेल. आपल्या सगळ्यांना घरी इझिली करता यावं म्हणून आपण आता याच्यावर ग्रिल करून दाखवतोय. ते याच्यावर आता झाकण ठेवायचंय. एक साईडने झाल्यानंतर आपण परतून घेणार आहोत. पण आता अलगद हे परतून घेऊ. आपलं एक साईडने झालेलं आहे पाहू शकता. थोडस प्रेस करून घ्यायचंय. आपलं सँडविच आता तयार झालेलं आहे. आपण हे चॉपिंग बोर्ड वर काढून घेऊ. आणि आपली ही साईड गरम होती. जो टोमॅटो सॉस आपण घेतलेला तो आपण लावून घेऊ याच्यावर. आपलं चीज किसून घेऊ. गरम असल्यामुळे आपलं चीज चांगलं मेल्ट होईल लगेच त्याच्यावर. तुम्हाला आवडत असेल तुम्ही असं पण देऊ शकता किंवा बाहेर आपल्याला ज्याप्रमाणे देतात त्याप्रमाणे आपण कट पण करून घेऊ शकतो. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर माझा चॅनल योगिताज किचन नक्की सबस्क्राईब करा. Thank you.